अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आता कठीण काळ संपणार, 6 महिने राशींसाठी शुभ, अडचणी संपतील, धनलाभ होईल। शनी हा मंदगती ग्रह आहे, तो दर 2.5 वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो। सध्या शनी कुंभ राशीतून गोचर करत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीत 2.5 नक्षत्र असतात। जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून गोचर करतो, त्यावेळी तो या नक्षत्रामधून देखील गोचर करत असतो। सध्या शनी कुंभ राशीतून गोचर करत आहे। कुंभ राशीतही 2.5 नक्षत्र आहेत, त्यात शनीने गुरुच्या पूर्व भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश केला आहे। शनीच्या नक्षत्र गोचराचं सर्व राशींना अनुकूल किंवा प्रतिकूल फळ मिळणार आहे। मात्र 3 राशींसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन विशेष फलदायी असेल। शनी हा मंदगती ग्रह आहे, तो दर 2.5 वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो। सध्या शनी कुंभ राशीतून गोचर करत आहे। 2025 पर्यंत तो याच राशीत असेल, पण शनीने 6 एप्रिल रोजी नक्षत्र परिवर्तन केलं असून तो सध्या पूर्व भाद्रपदा नक्षत्रातून गोचर करत आहे। 3 ऑक्टोबरपर्यंत शनी या नक्षत्रात असेल। शनीचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रातलं गोचर वृषभ, सिंह आणि कन्या राशीसाठी खास असेल। या राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो। नोकरदार व्यक्तींना देखील हा कालावधी चांगला असेल। पहिली राशी आहे वृषभ राशी। या राशीचा स्वामी शुक्र असून तो शनीचा मित्रग्रह आहे, त्यामुळे शनीचं नक्षत्र परिवर्तन या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष फलदायी ठरेल। करिअर आणि व्यवसायात चांगला लाभ मिळेल। नोकरदार व्यक्तीच्या कामाचं कौतुक होईल। या कालावधीत प्रगतीसह पदोन्नतीचे योग आहेत। कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल। नशिबाची साथ मिळेल। रखडलेली कामं पूर्ण होतील। अडचणींपासून मुक्त व्हाल। कुटुंबातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल। दुसरी राशी आहे सिंह राशी। या राशीच्या व्यक्तींसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन शुभ असेल। ज्या व्यक्ती व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा मिळेल, तसेच धनलाभाचे योग आहेत। या राशीच्या व्यक्ती व्यापारात नव्या उंचीवर पोहोचतील। जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर त्या दूर होतील। जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। तिसरी राशी आहे कन्या राशी। शनीचं नक्षत्र परिवर्तन या राशीसाठी चांगलं आहे। या राशीच्या व्यक्तींना या कालावधीत सकारात्मक बदल अनुभवायला मिळेल। नशिबाची साथ मिळेल। दीर्घ काळापासून सुरू असलेल्या समस्येपासून सुटका होईल। नवीन कामात यश मिळेल। आर्थिक स्थिती सुधारेल। कर्जातून सुटका होईल। नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते। दरम्यान एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत शनी आणि राहूमुळे काही राशींच्या अडचणी वाढल्या होत्या। कुंभ राशीतल्या गोचर दरम्यान शनी पहिल्यांदाच शुभ फळ देतील। गुरुच्या नक्षत्रातलं शनीचं गोचर शुभ मानलं जातं। भाद्रपद या शब्दाचा अर्थ शुभ पावलं होय। या पावलांमुळे कुंडलीत शुभ योग निर्माण होतात, त्यामुळे 3 राशींना हे नक्षत्र परिवर्तन चांगली फळं देईल। इथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही। आम्ही या माहितीचा कोणताही दावा देत नाही। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा, भाग्यवंत ठराल। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।